आणि यानंतर बातमी आहे साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनची. 1,00,000 टन कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याची बातमी साम टीव्हीने समोर आणली आणि त्याची दखल थेट केंद्र सरकारने घेतली. मात्र कांदा खरेदीतील घोटाळ्यावरून नाफेडमध्येच मतभेद असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे कांदा खरेदीत गैरव्यवहार होतोय आणि नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी हे मान्य केलंय. दुसरीकडे नाफेडच्या संचालकांकडून मात्र घोटाळ्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न होतोय. तर नाफेडच्या कांदा खरेदीत कोणताही गैरव्यवहार होत नाहीये असा दावा नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी केलाय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय का या संदर्भात संशय आता उपस्थित झालाय. अधिकारी मिले हुए भी उसके मिला भी पड़ा होगा. नाफेड के द्वारा जो अधिकारी नियुक्त गए वो भी अच्छा काम नहीं करेंगे, उसके खिलाफ भी हम जांच कमेटी बनाए थे, उसके खिलाफ भी कब्जे हम लेंगे. मेरे साथ पिछले दो दिन में जितने भी लोगों से मैं संपर्क में आया हूँ, किसी ने भी मेरे साथ, किसी किसान ने ये बात नहीं कही है कि हमारे साथ कोई धोखा हुआ है. हमने व्यक्तिगत तौर पर उनसे बात करी है. आज भी मैं कम से कम 300-400 फार्मर से अभी मिलके आ रहा हूँ और उनको जब पता लगा कि सरकार 5 करोड़ से बजट को 1200 करोड़ ले आई है, 200 करोड़ रुपए अल्टरनेट इनकम के रूप में यहाँ के किसानों को मिल रहा है, तो इस बात को वो बहुत संतुष्ट हुए हैं.